सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल. डासांचं साम्राज्य पसरलं आहे, त्यामुळे साथीच्या आजारांनी थैमान घातलंय. त्यामुळे देवळाली प्रवरा आणि राहुरी फॅक्टरी शहरवासी हतबल झालेत. वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत कदम आणि अविनाश वरखडे हे गोचिड तापानं रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. सोमवारी सकाळी हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेमध्येच रुग्णवाहिकेमधनं देवळाली प्रवरा नगरपालिका आवारामध्ये पोहोचून तात्काळ तणनाशक आणि डास प्रतिबंधात्मक फवारणी करा अशी मागणी त्यांनी पालिकेला केली आहे. यावेळी वैष्णवी चौक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सदस्य आणि नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होती आहे. देवळाली प्रवरा आणि राऊरी फॅक्टरी परिसरात डासांचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे साथीच्या आजारानं थैमान घातलंय. डेंग्यू, मलेरिया, गोचिड ताप आजाराचे रुग्ण वाढत आहेत. राऊरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत कदम आणि सदस्य अविनाश वरखडे हे गेल्या 3 दिवसांपासून गोचिड तापामुळे राऊरी फॅक्टरी येथील डॉक्टर रवी घुगरकर यांच्या मातोश्री हॉस्पिटल इथे उपचार घेत आहेत. दरम्यान मातोश्री हॉस्पिटलमधनं वसंत कदम आणि अविनाश वरखडे हे रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेमधनं हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेमध्ये थेट देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या आवारामध्ये पोहोचले. तातडीनं फवारणी करा आणि साथीच्या आजारापासून नागरिकांची मुक्तता करा अशी मागणी यावेळी देवळाली नगरपालिकेकडे करण्यात आली आहे. यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे आणि आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महाकाळ यांना वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांसह नागरिकांनी निवेदन देऊन तातडीनं तणनाशक आणि डास प्रतिबंधात्मक फवारणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला. यावेळी अमोल कदम, मनोज कदम, धनंजय विटणो, राजूबाई शेख, सुरेश कणसे, महेंद्र दोंड, मनोज गावडे, दिलीप गागरे तसेच शिरीष मोरे, सुहास वरखडे, भाऊसाहेब वाणी आणि नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. राऊरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरात गेल्या अनेक दिवसापासून जो पाऊस झाला त्यामुळे या परिसरात गवताचे प्रमाण वाढल्यामुळे तिथे डासाचे अत्यंत मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे, ज्यामुळे आपल्या या परिसरात डेंगू, मलेरिया, गोचिड ताप, व्हायरल फीवर यासारखे साथीच्या आजाराने पूर्णपणे थैमान घातलेलं आहे. आज आम्ही मी वसंत कदम व आमचे मित्र अविनाश वरखडे गेल्या 3 दिवसापासून मातोश्री हॉस्पिटल डॉक्टर रवी घोरकर यांच्याकडे मातोश्री हॉस्पिटल राऊरी फॅक्टरी येथे या आजारासंदर्भात ट्रीटमेंट घेत आहे. पालिकेला आज आम्ही वैष्णवीचं किंवा प्रतिष्ठानच्या मार्फत निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. तेथील नागरिकांनी शिवसाहेबांना निवेदन दिलेलं आहे या संदर्भात. तर आमची याच परिस्थिती तुम्ही बघू शकता. रोज हॉस्पिटलमध्ये या गेल्या 3 दिवसापासून आम्ही रोज 4 ते 5 पेशंट आजारी होताना पाहत आहे. अनेकांना काहींकडे पैसे नसतात, काहींची मानसिक परिस्थिती नसते, तरी पण केवळ दुर्लक्षामुळे हे आजार या नागरिकांना वेढा घालतात, ज्याचे परिणाम हे सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहे. आज पालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे, ह्याला येत्या 2-3 दिवसात त्यांनी तात्काळ तणनाशक व डास प्रतिबंधात्मक फवारणी लवकरात लवकर या परिसरात करून घ्यावी, अन्यथा प्रचंड मोर्चा आणून या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असं आम्ही प्रतिष्ठानच्या मार्फत त्यांना निवेदन देत आहे. धन्यवाद. या ठिकाणी आज आम्ही वैष्णवीचे उपयोग प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व सन्माननीय अध्यक्ष श्री वसंत भाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली देवळाली प्रवरा नगर परिषद या ठिकाणी परिसरामध्ये डास प्रतिबंधक फवारणी करण्याकामी निवेदन देण्यासाठी आलो होतो. परिसरातील नागरिकांना गोचिड ताप, डेंगू तसेच टायफॉइड सारख्या आजारांचे मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत असून
त्याचा मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे व त्यांनी आश्वासन दिलं की तात्काळ त्या ठिकाणी फवारणी करून दिली जाईल. श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, सी 24 तास, देवळाली प्रवरा.